आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। नमस्कार, आज या ठिकाणी बांदा पोटनिवडणूक वॉर्ड क्रमांक 4 साठी निवडणूक जाहीर झाली आहे। त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे, शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे धडाडीचे उमेदवार समीर श्रीकांत पिळपकर यांच्या प्रचारार्थात आम्ही सर्व फिरत आहोत। प्रचारात आम्ही जोरदार आघाडी घेतलेली आहे, लोकांचा प्रतिसाद पण आमच्या उमेदवारासाठी चांगला आहे। एक सुशिक्षित शेतकरी समाजाशी किंवा शेतकरी ज्याची स्वतःची शेती बागायती आहे असा उमेदवार आमचा आहे, त्यामुळे त्यांना सामान्य जनतेच्या सर्व अडीअडचणी या समजून घेणारा उमेदवार आहे आणि त्या दृष्टीने विकासाचं विजन ठेवून आम्ही उमेदवार दिलेला आहे। आम्हाला नक्कीच आशा आहे की आमचा उमेदवार विजयी होईल। आमचे सर्व कार्यकर्ते आपलं अहोरात्र मेहनत घेत आहेत, कष्ट करत आहेत, सर्वजण प्रचारासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचा उमेदवार विजयी होईल अशी मी आशा बाळगतो। एकूण या वॉर्डमध्ये मतदार किती आहे? या वॉर्डमधील एकूण मतदार 694 मतदार आहेत, त्यातील 500 ते 520 एवढं मतदान होईल अशी अपेक्षा ठेवलेली आहे आम्ही। त्या दृष्टीने आम्ही मोर्चेबांधणी चालू ठेवलेली आहे। या प्रचारादरम्यान आमचे उपतालुका प्रमुख साईनाथ गोवेकर, विभाग उपविभाग प्रमुख ओमकार नाडकर्णी, युवा सेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर येडवे, त्याचप्रमाणे बांदा शहर युवा सेनेचे राजदीप पावसकर, शुभम पांगम, या वॉर्डचं बूथ प्रमुख मोसीम खान, भाऊ वाळके, निखिल मयेकर सर्वजण उपस्थित आहोत।